संगमनेरमध्ये पुणे नाशिक महामार्गावर गुंजाळवाडी महाराष्ट्र बँक शाखेच्या एटीएमचं उद्घाटन बँकेच्या चीफ मॅनेजर सुनीता भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी गुंजाळवाडी शाखेचे शाखाधिकारी शरद रेळेकर यांसह बँक कर्मचारी आणि खातेदार उपस्थित होते. बँकेच्या ग्राहकांना सुनीता भोसले यांनी या नवीन सुविधेबद्दल शुभेच्छा दिल्या. बँक ऑफ महाराष्ट्रच्या गुंजाळवाडी शाखेच्या एटीएमचे आज विधिवत उद्घाटन झालेलं आहे. त्यानिमित्त इथले शाखाधिकारी श्री रेळेकर आणि इतर स्टाफ या सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. ही बँक पुणे नाशिक महामार्गावर असल्यानं येणाऱ्या प्रवाशांना तसंच गुंजाळवाडी परिसरातल्या ग्राहकांना या एटीएम सुविधेमुळे चांगला उपयोग होणार आहे, तर ग्राहकांना दूरवर शहरात जाण्याचाही त्रास वाचणार आहे अशी प्रतिक्रिया शाखाधिकारी शरद रेळेकर यांनी दिली. गुंजाळवाडी शाखेसाठी हे एटीएमचं उद्घाटन एक आधुनिक पर्व ठरवावं आणि या परिसरातील किंवा या हायवेवरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना सुविधा चटकन उपलब्ध व्हावी हा मुख्य हेतू असल्यामुळे आजपासून या सेवेला प्रारंभ झाला आहे. आम्ही सर्व ग्राहकांना सुयश्चित देतो, त्यांची भरभराट व्हावी आणि या एटीएम सेवेचा खरा खरा उपयोग त्यांना व्हावा ही मनापासून इच्छा व्यक्त करून सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित करतो. महाराष्ट्र बँकेच्या या सेवेचं खातेधारकांमधूनही स्वागत झालंय. सी मूवीज एन न्यूजसाठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर.